सरदार बिर्याणी नको वडापाव सांगा खामोश वडापाव सांगा सरदारने काय वडापावचं काय दुकान टाकलंय काय तुम्हाला वडापाव सांगायला का सरदार काय तुम्हाला आश्चर्यच वाटला काय का सरदाराच्या घरी काय तुम्हाला काय डाबा वाटला काय अरे सरदार आहे मी सरदार गब्बर सिंग अरे ओ सांबा उठा जरा अपनी बंदूक और लगा निशाना इस कुत्तों पर सरदार आधी तंबाकू खाऊन गया अरे ओ सांबा अगोदर जरा तंबाकू तो मळ सरदार चुना संपलाय बिन चुन्याची मळ कुणाची सुट्टी मळू का गायचा मळू यहा से 50-50 कोस जब गाँव में रात को बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा बच्चे वरना गब्बर सिंह आ जाएगा कसाला तंबाकू मळायला खामोश ही पटा भी दर शी भी दर दरी भी पटा दर दर यो दर दर ही भी धर ही आमचं बुटाड धर चपल्या धर ही कपडे भी धर आणि तुम्हीच सरदार व्हा आणि मी बसतो चुना मळत सरदार मला रोज आंघोळ करायची सवय आम्ही का 8-8 दिवस का आंघोळीच्या गोळ्या खातो काय अहो सरदार तुमच्या अंगानं मळ बघा एखाद कुत्रा जोगवल तुम्ही तर पाव पुढचा पाऊस होईल तेव्हा आंघोळ करता धिक्कार हे इसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी कितनी गोली इसके अंदर कितनी गोली इसके अंदर सरदार डोक्याला ताण करून घेऊ नका एक भी गोळी नाही टिकले संपले थयातल्या सरदाराची चेष्टा करता तुम्ही सरदाराची चेष्टा करता तुम्ही अरे ओ सांबा जरा उठा अपनी बंदूक और लगा निशाना इस कुत्ते पर तुमच्या बापाचा नोकर नाही लगा निशाना अगोदर मागचा पगार द्या अल्ला का सांबा मागच्या महिन्यातच दिला होता की सरदार गोळी एकीकडून जाडीन आणि दुसरीकडून काढीन सांबा खोट बोल नको घ्या बर बायकोची शपथ मग अरे सांबा सरदारला ना बायको ना पोरग ना घर ना दार मग ही सगळी लुटमार कशासाठी करत होता कशासाठी सरदार मारा लवकर पोटात कावळ वरड लागल्यात खामोश सरदार तुम्हाला जमत नसल ना तर आणा इकडे ती पिस्तूल आमचा आम्हीच घेतो गोळ्या घालून ही सरदार काय जर ओपऱ्या कानाचा आहे का ग अग मला पण तसं दिसतंय कोणी केलं तुम्हाला सरदार सरदार उगडुकरा सारखं वरडू नका माझं पोरग झोपलंय बत्तमीज अरे सरदार आहे मी सरदार तुमचा जरा वय थोडस व्यवस्थित बोलावा व्यवस्थित नाहीतर माझा राजीनामा घ्या आणि मी जातो वारीला निघून दे दे द्या दे इकडे माझ्याकडे उग मगाच्या धरण चाललंय हे हाव झालं त्याव झालं दे इकडे लका असं कुठं असतं का लका सांबा आताशी तर लका कुठं निवडणूक झाली मी अजिबात राजीनामा देणार नाही असं जर तुम्ही करणार असाल तर मी आताच्या आता जाऊन आईला नाव सांगीन आईला सांगा नाही तर बापाला सांगा आमचं आम्ही बघतो साला चिटिंगे सब चिटिंगे साला सो रहा था मैं सपने देख रहा था और मेरा हर सपना आज पूरा होगा आली रे आली आता माझी बारी आली ओ सरदार तुम्ही गप्प बसा कधी गब्बर होताय तर कधी जाई कांचिक रे तुम्ही कॅरेक्टर सोडू नका तुम्ही गब्बर आहे गब्बर खामोश दातल तू तुझ्या जागेवर जा चल निघ चोर के बच्चो ओ सरदार मारन लवकर घरी जाऊन स्वयंपाक करायचाय जा मारत ना जात जा काय करायचंय ते करा लका मागापासून बघतोय मारा मला मारा मला मारा मला नाही मारत जा केस करा माझ्यावर जा करा केस माझ्यावर करा सारख मारा 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 लावले वाज दमादिराने घ्या की वाज थोडस आओ सरदार तू जाऊ चिपल टाकेल पहिले गा बस तू आओ सरदार अल्ला का गप म्हणतोय ना तुझं तोंड आहे का गिरणीचा भोंगावर मागापासनं नुसतं फटा 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 गप ना येतात चिपल काढीन तू जाओ काय गप आओ सरदार तुमच्या अंगात नास कसून शिरलाय हराम जादे असं थोडं या की कॅरेक्टर मध्ये हो सरदार मारणार आहे का जाऊ आम्ही घरी तुम्हाला सरदार कोणी केलो ए सरदार डोक्याला तेल आहे का तुझ्या माझी अक्कल काढली माझ्या डोक्याचं तेल काढलं आता तुम्हाला सुट्टी नाही आता सुट्टी नाही सांग का माघारी आला काशीराम म्हणाला सरदार रोज दात घासत नाही म्हणून त्याला धान्य देत नाही तुम्हाला काय वाटलं मी दात घासत नाही माझ्यावर का तापताय एवढं त्या काशीरामला जाऊन सांगा ती मोकरण माझ्यावर तापताय नाही तर राजीनामा देईन मी तू का माघारी आला शिवराम म्हणाला सरदार दररोज आंघोळ करत नाही सरदार जर रोज आंघोळ करत नसता तर एवढा गोरा गोरा पान दिसला असता का आता तसली दादागिरी माझ्या करायची नाही ते शिवराम रोज आंघोळ सांगायचं मी काय तुमची नोकर नाही अब तेरा क्या होगा कालिया सरदार आधीच सांगते
तसलं मीठ पीठ तसलं मी काही खाणार नाही. लगाड गस आहे वायशी तो का मागर याला. सरदार ते ठाकूर म्हणाला सरदार सांडसला जाताना पाणी घेऊन जात नाही. मग काय सरदार काय बिन पाण्याचा जातो काय सरदार काय दगड तोंड इटा लाकडं फिकडं काय असलं नाही तू काय हे दुनियेत लगा. आता मी कुठे संडास बांधले की तुम्हाला माहित आहे का ना मी पाणी नेतो का नाही. बदतमीज तुम्हाला जर तुमचा जीव वाचवायचा असेल ना तुमचा तर आता तुम्हाला एक काम करावं लागेल. चला उठा आता इथन आणि का आत्ताच्या आत्ता त्या ठाकूरला माझ्या पैसे घेऊन या. चला निघा निघा लवकर सरदार पाणी येत नाही म्हणजे काय. अरे सरदाराची काय अब्रू बिब्रू आहे का नाही. उठ सुट कुणी येईन आणि मला म्हणन पाणी येत नाही पाणी येत नाही. हा एकदा सोडून तर बघ जातो का काय ते चल सांगतो ना तो सोड. एकदा सोडून बघ खामोश सुन्या मागाच्या शेपटी तो पाय दिला सुन्या. एकदा या अन्नाचा हात सोडून बघ अन्न काय चीज आहे तुला जातो. बत्तमीज गब्बर सिंग म्हणतात गब्बर सिंग. अरे तू नासका सुन्या नासका सुन्या खामोश ठाकूर. तुम्ही याच्या नावाने येणार झाले काय. कितने किलो हात आहे. 2.5 किलो का हात आहे. तू एक बार ये हात छोड के देख. ये हात मुझे दे दे ठाकूर. अरे हे हात तुला दिला तर मी सकाळ कशाने धोणार. मग ये हात मुझे दे दे ठाकूर. हायचा भावळाट तुम्ही बी ह्याच्या नादाला लागलाय. नाग आहे नाग. नागाचा फणा कसा चेचायचा हे पक्क माहित आहे गब्बर सिंगला. अरे गब्बर सिंग तू नागाच्या शिपटी पाय दिलाय. अन्न काय चीज आहे तुला दावतो. तू एक बार माझा हात सोड. शाबास वागांनो शाबास. हेच नाग मला पाहिजे होता. सारखा नाग 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 करतो सारखा 2.5 किलो का हात करतो. नाही जर त्याचा आज 2.5 किलो का हात जर तोडून टाकला ना तर माझे बी नाव गब्बर सिंग नाही गब्बर सिंग सुवर के बच्चो. अरे एकदा सोडून बघ सुवर के बच्चे. अन्न काय तुला दावतो तुम्हाला बी दावतोय. साथीदारांनो असाच तर पडत होतो मी. कसा असाच तर पडत होतो. सोडायची भीक मागत होतो हात सोड माझ्या म्हणत होतो. सगळे माझ्यावर ख्या 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 हसत होते. आणि हा अरे हा सुवर का बच्चा मला जेल मध्ये कुंडून गेला होता. असाच असाच तर पडत होतो मी. पण गया उठ पहाड के नीचे. तुला धावतो तुम्हा सगळ्याला मी बघतो. काय बघणार आहे मुंडी वर का मुंडी मुंडी वर बाग वर बाग वर बाग. आणि हा बहाडोत्री टट्टू आमच्या पुढे आणला आमच्या विरुद्ध लढायला. बोल एक बार सोडून बघ. सोडून तुला काय ते ती बसंती कुठं आहे बसंती. तिला आणा इथं नाचवायला मग सोडतो की. हा सोडून बघ अगोदर मग बसंती आणतो. वीरू वीरू का बसंती बरोबर आंब्याच्या बनात रोमॅन्टिक सीन करत होता. बसंती बरोबर टांगेवाली बरोबर घोड्यावरती फिरत होता. लय स्वतःला वाघ समजत होता. माझ साथीदार मारलंस तू माझ रेल्वेच्या रुळावर. आता कस होते हर चीज का हिसाब होगा. और ओ बराबर पैर पैर नीचे कर. झुकेगा नहीं अन्ना. झुकेगा नहीं नहीं झुकाएगा. अरे अन्ना अभी तक किसी के सामने नहीं झुका. अब झुकेगा. शाबास वागांनो हेच पिल्ले मला पाहिजे होती. आतापर्यंत ह्यांनी मला लय त्रास दिला. काय तुमचं बिघडवलं होतं. हा गब्बर सिंग कुणाला त्रास देतो. मुलाबाळांना त्रास देतो. काय करतो गब्बर सिंग. अरे तुम्हाला मी संरक्षण करतो तुमचं. अरे थोडस बाजरी थोडीशी ज्वारी थोडासा गहू नेला म्हणून काय बिघडलं.
काय बिघडलं? अरे तुझ्या डोक्यात काय पिक्चरचं खोल बसलाय काय? का खबर नाही नासका सुने? कोण म्हणतो? सरकार नाही, सरकार नाही। कोण म्हणतो मी सुने? गब्बर सिंग आहे पट्ट्या गब्बर सिंग, नाद करायचा नाही, फाडून टाकेन। अरे एकदा हात सोड आणि मग काय चीज आहे तुला धावतो? हास 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 काय करे मूर्खान, एकदा सोडून बघा। हास कस वाटते? माझ्या साथीदारांना मारताना लय हसत होता। हसा आता मजा वाटती का? असं डोळ्यावर करून बघायचं नाही। वीरू, अरे ओ वीरू, बसंती कहा है रे? कहा है बसंती? अरे ओ सांबा, उस छमिया को भी जरा बुलाओ, जरा नाच गाना दिखाओ, जरा ठुमका लगाओ, जरा हम भी सुनना चाहते हैं। ये रामगढ़ वाले अपनी बेबी बेटियों को क्या किस चक्के का खाना खिला दे रहे? हसा हसा। अरे येड़ा जाला, येड़ा सुने तू, येड़ा गब्बर सिंह मेरा नाम है। ओ पुलिस वाले, पुलिस।